कधी कधी माणूस एखाद्या वस्तूवर इतकं प्रेम करू लागतो की मृत्यूनंतर देखील तो त्या वस्तूची साथ सोडत नाही। माझं नाव दीपक आहे। माझे बाबा सैन्यात होते, त्यामुळे मला देशाच्या वेगवेगळ्या राज्यात राहण्याची संधी मिळाली होती। ही घटना 2008 मधली आहे, जेव्हा आम्ही आसाम मधल्या गुवाहाटी या शहरात राहत होतो। आमच्या कॉलनीच्या मागच्या बाजूला एक मोठं मैदान होतं जिथे लहान मुलं फुटबॉल खेळत असत। आई, इथे क्रिकेट कोणीच खेळत नाही, सगळे फुटबॉल खेळतात, मला इथे खूप कंटाळा आला आहे। तू घरामागे असलेल्या मैदानात जा आणि नवीन मित्र जोड, त्यांच्या सोबत फुटबॉल खेळायला शिक। क्रिकेट प्रमाणेच फुटबॉल सुद्धा एक रोमांचक खेळ आहे। मी बऱ्याचदा संध्याकाळी मैदानात जात असे आणि मुलांना फुटबॉल खेळताना पाहत राही। एकदा जेव्हा मी मैदानात पोहोचलो तेव्हा तिथे खूप कमी गर्दी होती, 2-3 मुलंच तिथे दिसत होती। मला आठवलं की त्या दिवशी गुड फ्रायडे होता। उत्तर पूर्व राज्यातील बहुतेक लोक ख्रिश्चन आहेत, म्हणूनच त्या दिवशी मैदानात कमी गर्दी होती। ते आपल्या घरीच सण साजरा करत होते। मी संध्याकाळी उशिरापर्यंत मैदानातच बसून राहिलो। अंधार पडल्यावर मी जेव्हा परत जायला निघालो तेव्हा एका झुडपात मला फुटबॉल दिसला। मी कधीही फुटबॉलला हातात सुद्धा घेतलं नव्हतं, म्हणूनच मी तो फुटबॉल झुडपातून उचलला आणि आपल्या घरी घेऊन आलो। रात्री उशिरापर्यंत मी त्याच्याशी खेळत होतो। झोपण्याआधी तो फुटबॉल मी स्टोअर रूम मध्ये ठेवला। रात्री 2 वाजता अचानक मला जाग आली। स्टोअर रूमची भिंत माझ्या खोलीला लागूनच होती। असा भास होत होता जसं कोणीतरी भिंतीवर फुटबॉल मारत होत। आई, ती तूच आहेस का? आई! जेव्हा 2-3 वेळा हाक मारूनही काहीच उत्तर आलं नाही तेव्हा मी खोलीतून बाहेर आलो। जसा मी स्टोअर रूमचा दरवाजा उघडला आवाज येणं बंद झालं। फुटबॉल एका जागी पडला होता पण थोडा हलत होता, जणू आताच कोणीतरी तो तिथे ठेवला असावा। मी खाली तळमजल्यावर गेलो। आई तिच्या खोलीत झोपलेली होती। दुसऱ्या दिवशी मी आईला आदल्या रात्री घडलेली सगळी घटना सविस्तर सांगितली। दीपक, तू काल रात्री उशिरापर्यंत फुटबॉलशी खेळत बसलास म्हणून मला असं वाटलं की तुला एखादं स्वप्न पडलं असणार। चल गच्चीवर जाऊया, आज मी सुद्धा तुझ्या बरोबर फुटबॉल खेळते। त्या रात्री सुद्धा मी झोपण्यापूर्वी फुटबॉल स्टोअर रूम मध्ये ठेवून दिला होता। अंथरुणात पडल्या पडल्या माझे कान स्टोअर रूमच्या त्या भिंतीकडे लागले होते। नंतर कधी मला झोप लागली हे मला कळलंच नाही। मी पांघरून घेऊन झोपलो होतो। मला जेव्हा जाग आली तेव्हा कोणीतरी फुटबॉल माझ्या डोक्यावर मारला। मी घाबरून उठून बसलो। कोण आहे? आई, तू आहेस का? मी फुटबॉल उचलला आणि स्टोअर रूम मध्ये गेलो। स्टोअर रूमचा दरवाजा बाहेरून बंद होता। दरवाजा बंद असूनही हा बॉल बाहेर कसा आला? ज्या क्षणी मी स्टोअर रूमचं दार उघडलं माझे हातपाय बधीर झाले। अंगावर फक्त चड्डी आणि फुटबॉल शूज घालून एक मुलगा तिथे उभा होता। जेव्हा त्याने माझ्याकडे वळून पाहिलं मी जोरात किंचाळलो। आई! मी आईला उठवायला खाली गेलो। जेव्हा मी आईला घेऊन वर आलो तेव्हा स्टोअर रूम मध्ये कुणीही नव्हतं। आई, तो मुलगा त्याच ठिकाणी उभा होता, त्याच्या पाठी एक विचित्र गोलाकार खूण सुद्धा होती। माझ्या आईचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता, पण अचानक तिला असं काही दिसलं की मी जे सांगत होतो त्यावर तिचा विश्वास बसला। स्टोअर रूम मध्ये रक्ताने माखलेल्या बुटाचे ठसे होते। मी आणि माझी आई अतिशय घाबरलो होतो। माझे बाबा सुद्धा त्यावेळी घरी नव्हते। आम्ही ताबडतोब शेजारी राहणाऱ्या विक्रम काकांच्या घरी गेलो। तेव्हा त्यांच्या पत्नीने मला सांगितलं, तू झुडपात पडलेला एखादा फुटबॉल घरी आणला नाहीस ना? हो, परवा संध्याकाळी मी एक फुटबॉल घरी घेऊन आलो होतो। ताबडतोब जा आणि तो फुटबॉल होता तिथे टाकून दे, त्यामुळेच तुझ्या बाबतीत या घटना घडत आहेत। खूप वर्षांपूर्वी आपल्या कॉलनीत मागे असणाऱ्या मैदानात रॉबिन नावाचा मुलगा फुटबॉल खेळत असे। फुटबॉल खेळताना अनेक वेळा भांडणं होत असतात। रॉबिन गोल कीपर होता। एका मॅच मध्ये तो गोल अडवू शकला नाही तेव्हा चिडलेल्या कॅप्टनने त्याच्या नाकावर ठुशी दिली। अतिरिक्त रक्तस्राव झाल्यामुळे रॉबिनचा जागच्या जागी मृत्यू झाला। रॉबिनचं त्याच्या फुटबॉलवर खूप प्रेम होतं। झुडपात पडलेला तो फुटबॉल रॉबिनचाच आहे। तू कधीही उचलून आपल्या घरी आणू नकोस। मी ताबडतोब गेलो आणि तो फुटबॉल त्या जागी ठेवून दिला जिथून तो मी उचलला होता। आम्ही गुवाहाटी मध्ये 3 वर्ष राहिलो। आता केव्हा मी या भागात जातो तेव्हा मला भास होतो की जणू रॉबिन त्या झुडपामध्ये राहून माझ्याकडे रोखून बघत आहे। चेटकिणीचं कबुतरांचं खुराड। एका शहरात महेश आणि त्याची पत्नी माधवी राहत होते। महेश एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता पण त्याला कबूतर पाळण्याची मोठी आवड होती। जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा तो जाऊन कबूतर घेऊन यायचा। या कारणाकरता त्याची पत्नी माधवी खूप चिडत असे।
नेहमीप्रमाणे महेश आज सुद्धा ऑफिसमधून लगबगीने घरी आला. बॅग ठेवली आणि गच्चीवर कबुतरांकडे गेला. मागोमाग माधवी सुद्धा गच्चीवर आली. तुझं हे कबूतर प्रेम मला आता सहन होत नाही. तू माझ्या आणि कबुतरांच्या मध्ये पडू नकोस. असंच होतं तर एखाद्या कबुतराशीच लग्न करायचं होतं. काय हे माधवी, तू पण ना सगळा मूड घालवलास माझा. तर मी वाईटच आहे, गलिच्छ आणि घाणेरडी आहे, पण ही कबूतर मात्र सगळी चांगली आहेत. तू या मुक्या प्राण्यांचा दुस्वास का करतेस? त्यांना कधी लक्षपूर्वक पाहिलंयस किती गोड आहेत ती? त्यांची निरागस्ता बघून तुला सुद्धा त्यांच्याबद्दल प्रेम वाटेल. पुरेपुरे, तुझं प्रेम माझ्यासाठी पुष्कळ आहे. अजून यांचं प्रेम नको रे बाबा. कबुतरांवरून वाद घालून दोघे झोपी जातात. असेच आणखीन काही दिवस जातात. आज महेशच्या ऑफिसला सुट्टी आहे. आज तुला सुट्टी आहे ना, चल कुठेतरी फिरायला जाऊया. मला सुद्धा तसंच वाटतंय, पण नाईलाज आहे, मला येता येणार नाही. पुन्हा कधीतरी जाऊ. काय झालं, असा कोणता नाईलाज आहे? हे बघ, तुला तर चांगलंच माहितीये की मी कबुतरांना सोडून कसा जाऊ शकेन. त्यांना दाणे घालायचे आहेत, पाणी पाजायचंय. इतक्या दिवसांनी आज वेळ मिळालाय मला. मी आज त्यांना पाण्याने आंघोळ घालणार आहे आणि त्यांची खुराडी सुद्धा स्वच्छ करणार आहे. कबूतर माझ्याहून सुद्धा जास्त जवळचे आहेत का तुला? नाही नाही, तू उगाच चुकीचा अर्थ काढतेस आणि रागावतेस. आणि जर तुला बाहेर जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. माधवी स्कूटी घेते आणि जंगलाच्या दिशेने जाऊ लागते. जंगल अतिशय निर्जन असतं. तिथे जोराचा वारा वाहत असतो आणि सोबतच कसला तरी आवाज सुद्धा येत असतो. माधवी आजूबाजूला बघते पण तिला तिथे कुणीही दिसत नाही. अरे देवा, रागाच्या भरात मी खूप लांब आले. हे किती विचित्र जंगल आहे. मी तर अडकले आता. इथे सगळं किती भीतीदायक आहे. मला लवकरच इथून घरी परत गेलं पाहिजे. माधवी स्कूटी सुरू करण्याचा प्रयत्न करते पण तेव्हाच तिची स्कूटी बंद पडते. देवा, ही स्कूटी सुद्धा ना आत्ताच बंद पडायला हवी होती. आधीच मला खूप भीती वाटते आणि त्यात आता ही स्कूटी सुद्धा बंद पडली आहे. माधवी आजूबाजूला नजर फिरवून कोणी दिसतंय का ते पाहते, म्हणजे कुणी भला माणूस भेटला तर त्याची मदत घेता येईल. माधवी मागे वळून बघते तर एक महिला हातात दोन कबूतर घेऊन इतर कबूतरांना पकडण्याचा प्रयत्न करत असते. या जंगलात ही बाई यावेळी कबूतरांसोबत काय करत असेल? आधीच मी महेशच्या कबूतरांमुळे त्रासलेली आहे. या बाईला सुद्धा आवड दिसते. बहुतेक या जंगलाच्या आजूबाजूच्या एखाद्या खेड्यात ही राहत असणार. इथून बाहेर पडण्याकरता हिच्याचकडे मदत मागते आता. माधवी त्या कबूतरवाल्या बाईला हाक मारते. ताई, ओ कबूतरवाल्या ताई, काय झालं, मला हाक मारते आहेस? या घनदाट जंगलात आपण दोघीं व्यतिरिक्त अजून कोणी आहे का? मग तुलाच हाक मारणार ना. बरं, मला सांग की तू इथे काय करतेस. मी चुकून या ठिकाणी येऊन पोहोचले, पण तू इतकी निर्धास्तपणे कबूतरांसोबत काय करतेस इथे? ते बघ की समोर, मी या जंगलातच राहते. समोरच माझा कबूतरखाना आहे. मी हजारो कबूतर पाळते, खरेदी करते आणि विकते सुद्धा. बरं ऐका ताई, मी काय म्हणते, माझ्या पतीकडे सुद्धा कबूतर आहेत आणि त्यांनाच कंटाळून मी इथे आले आहे. तू ती कबूतर विकत घेशील का? हो, पण मी आजच खरेदी करू शकणार नाही, कारण उद्या मला कुठेतरी जायचं आहे. पण मी आता घरी कशी जाऊ? माझी स्कूटी पण खराब झाली आहे. मी आत्ता दुरुस्त करते तुझी स्कूटी, पण वचन दे की तू कबूतर घेऊन लगेच परत येशील. हो हो, मी संध्याकाळपर्यंत नक्की येईन. ती महिला माधवीची स्कूटी दुरुस्त करते आणि माधवी शहरात परत येते. माधवी घरी येऊन परत पोहोचते पण पाहते तर तिचा पती महेश घरात नाहीये. ती सगळ्या कबूतरांना एका गोणीत भरते आणि जंगलात त्या बाईकडे घेऊन जाते. तिथे पोहोचेपर्यंत रात्र होते. माधवीला खूप भीती वाटू लागली होती, पण ती दबक्या पावलांनी कबूतर खाण्यात प्रवेश करते. आतमधून एक आवाज येतो आणि ती बाई आता चेटकिण झालेली असते. तिने गळ्यात मेलेल्या कबूतरांचा हार घातलेला असतो. घाबरू नकोस, आत ये. आणि मला अशी का बघतेस? मी तीच कबूतरवाली बाई आहे. ही घे, ही सगळी कबूतर तू घे, पण मला इथून जाऊ दे. चेटकिण माधवीचं काहीही ऐकून घेत नाही आणि मोठमोठ्याने हसू लागते. तिथलं वातावरण अतिशय भीतीदायक झालं होतं. चेटकिण माधवीच्या जवळ येते आणि तिची मानगुट पकडते. मला जाऊ दे. मी सुद्धा सगळ्यांना हात जोडून विनवण्या केल्या होत्या, पण कुणीही माझं काही ऐकून घेतलं नाही. किंबहुना मला कबूतरांसोबत मारून टाकलं. मला कबूतर पाळण्याची खूप आवड होती, म्हणूनच मी आजही जंगलात हा कबूतरखाना बांधला आहे.
आणि इथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मी मारून टाकते. जोपर्यंत माझा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत अशीच मी सगळ्यांना मारत राहीन. कोणी मारलं तुम्हाला? माझ्या सासरच्या माणसांनी, कारण त्यांना माझ्या कबुतरांवर असलेलं प्रेम आवडत नव्हतं. पण एक दिवस माझ्या सासूने मला मारलं, माझ्या कबुतरांना मारलं आणि आम्हाला एका खोक्यात भरून इथे आणून टाकलं. मी तेव्हापासून तळमळत आहे, माझी घुसमट होत आहे. मला सोड ना, जाऊ दे मला. मी जेव्हा एखाद्याला मारते तेव्हा तो मृत्यू अतिशय भयानक असतो. लोकांच्या किंकाळ्या ऐकून मला बरं वाटतं. चेटकीन माधवीचा गळा दाबून ठार मारते, नंतर तिचे छोटे छोटे तुकडे करून त्याचा एक हार बनवते. एका किंकाळीने संपूर्ण जंगल हादरून जाते.